जाणून घेऊया. शैलेश, मुंबईत कालपासून जोरदार पाऊस पडतोय. सध्या आत्ता काय स्थिती आहे? ठिकठिकाणी पाणीही साचलंय. आत्ताचे ताजे अपडेट्स काय आहे? कुठे पाणी जास्त साचलंय आणि वाहतुकीवर कसा परिणाम झालाय? नक्कीच प्राची, कालपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आज आता बघतोय आपण की दिवसभरामध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता जी आहे जी हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस जो आहे तो मुसळधार पावसाची शक्यता जी आहे वर्तवण्यात आलेली आहे. मात्र या संपूर्ण पावसाचा जो आहे तो त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या सेवावर झालेला आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना जो आहे त्याचा त्रास नक्की सहन करावा लागतोय. सकाळपासून हा पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईतल्या ज्या सखल भाग जे आहेत दरवर्षीप्रमाणे जिथे पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. जसं दादरचं हिंदमाता आहे, किंग सर्कलचं गांधी मार्केट आहे, कुर्ल्यातला या ठिकाणी बैल बाजारचा हा परिसर आहे तिथे देखील पाणी साचलेलं आहे. चेंबूरमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण जे आहे ते आत्ता आहे आणि त्यामुळे तिथे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. काही गाड्या ज्या बेस्टच्या गाड्या देखील वळवण्यात आलेल्या आहे. अंधेरी सबवे इथे देखील पाणी आहे आणि वांद्रे सिलिंग लिंक रोड जो आहे तिथे देखील पाणी आहे. त्यामुळे तिथल्या गाड्या ज्या आहे बेस्टच्या गाड्या ज्या आहेत त्या सुलोचना शेट्टी मार्ग रोडवरून त्या ठिकाणी वळवण्यात आलेल्या आहेत. तर किंग सर्कलच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्याने SB रोड ज्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणून वळवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे ही आत्ताची मुंबईच्या या भागामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक गाड्या वाहतूक खोळंबा जो आहे तो या मुंबईच्या रस्त्यावर झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की या मुंबईमध्ये असलेली लाईफलाईन जी आहे ते तिन्ही चारही सेवा म्हणजे या ठिकाणी मध्य हार्बर पश्चिम आणि या ठिकाणी मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर या रेल्वेवरपर्यंत देखील परिणाम झालेला आहे. सायन माटुंगा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले आहे त्यामुळे म्हणजे या चारही लाईनवरच्या गाड्या ज्या आहेत ते साधारण एक अर्धा तास उशिराने धावत आहेत. वेस्टर्न रेल्वेला म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईनवर काही थोडा प्रॉब्लेम झाला होता. तिथे एक तिथे काम सुरू असल्यामुळे तिथले काही कामाची वस्तू जी आहे ती ओव्हरहेड वायरवर पडली होती आणि त्यामुळे काही काळ इथल्या गाड्या देखील थांबवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या मुंबईची परिस्थिती आहे की काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत. आणि जसं आपण म्हणतोय की या पालघरच्या पुढे तिथे देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे मेनच्या गाड्या ज्या आहेत वेस्टर्नच्या गाड्या त्या देखील खूप उशिराने धावत आहेत. साधारण एक अर्धा ते पाऊण तास उशिराने गाड्या धावत आहेत. त्यामुळे मुंबईतलं जनजीवन जे आहे ते म्हणजे साधारण वाहतुकीचा खोळंबा तो आपल्याला जाणवतोय. त्यामुळे सकाळपासून हा पाऊस मुसळधार पडतोय आणि या ठिकाणी जो सखल भाग जो आहे त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. अनेक ठिकाणच्या ज्या जिथे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणच्या शाळा देखील आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस जो आहे साधारण 11:07 एक 4.5 मीटरची हायटाईड जी आहे ती देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे तिचा देखील धोका आहे. त्यामुळे कोस्टल या सगळ्या व्यवस्थेवर पोलीस असतील किंवा महानगरपालिका असेल या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मुंबईची आत्ताची ही परिस्थिती आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. प्राची नकेश, शैलेश, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी.